विद्यार्थी मित्रांनो, मी गुंजा सुचित्रा सुद्धा, चंदनेश्वर विद्यालय चंदनापुरीमध्ये. आज आपण शिकणार आहोत चुंबकीय क्षेत्रात विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युत वाहकावरील बल. आत्तापर्यंत आपण अभ्यासलं एखाद्या वाहकामधनं जर विद्युतधारा वाहत असेल तर त्याच्या सभोवताली चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. जर एखादा वाहक आपण चुंबकीय क्षेत्रामध्ये स्थिर ठेवला असेल आणि जर चुंबकीय क्षेत्र बदलते असेल तर त्यावेळेला त्या वाहकामध्ये विद्युतधारा निर्माण होते. म्हणजेच चुंबकीय क्षेत्र व विद्युतधारा यामधील परस्पर संबंध आत्तापर्यंत आपण अभ्यासला. आता आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा अभ्यासतोय की चुंबकीय क्षेत्रात विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युत वाहकावरील बल. म्हणजेच काय, या ठिकाणी तुम्हाला आकृती दिसते आहे सर्वांना. या ठिकाणी वाहकामधनं विद्युतधारा वाहत आहे, चुंबकीय क्षेत्रही आहे. आत्तापर्यंत अभ्यासलं एकतर चुंबकीय क्षेत्र असेल तर विद्युतधारा निर्माण करेल, विद्युतधारा वाहकामधनं वाहत असेल तर चुंबकीय क्षेत्र निर्माण करेल. पण या ठिकाणी आपल्याला काय दिसतं आहे की एक विद्युत वाहक आहे, त्यामधनं विद्युतधारा वाहत आहे आणि त्याच्या सभोवताली चुंबकीय क्षेत्र पण आहे. मग या वाहकावर काय परिणाम होईल ते या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे. आकृती बघा सर्वांनी. आकृतीमध्ये आपल्याला एक नालचुंबक दिसत आहे. याला नालचुंबक का म्हणायचं, कारण याचा आकार हा नालाकृती आहे. याला दोन महत्त्वाचे ध्रुव असतात, एक आहे उत्तर ध्रुव आणि दुसरा आहे दक्षिण ध्रुव. चुंबकीय क्षेत्र जे वाहते किंवा चुंबकीय क्षेत्राची जी दिशा असेल ही दिशा असते उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे. तुम्हाला इथे ही एच हा जो काही सिम्बॉल चिन्ह आपण वापरलेला आहे हे दाखवते आपल्याला चुंबकीय क्षेत्राची दिशा. त्याचप्रमाणे एकदम मधोमध एका स्टँडला आपल्याला तांब्याची तार दिसते. ही लवचिक तांब्याची तार वापरलेली आहे. ही तांब्याची तार या नालाकृती चुंबकाच्या अगदी मधोमध आहे आणि ही तांब्याची तार एका परिपथाला जोडलेली आहे. आता या परिपथामध्ये एक विद्युत घट आहे की त्याला एक धन टोक आहे आणि एक ऋण टोक आहे. विद्युतधारा ही नेहमी धन टोकाकडून ऋण टोकाकडे वाहते. आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय ही विद्युतधारा, हे बघा, इथून धन टोकाकडून ऋण टोकाकडे वाहते. आता परिणाम अभ्यासतोय आपण. परिणाम कसले अभ्यासायचे आपल्याला की या चुंबकीय क्षेत्रामध्ये जर एखादा विद्युत वाहक ठेवला आणि त्यामधनं जर विद्युतधारा वाहत असेल तर काय होईल. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या आकृत्या दिसत आहेत. या आकृतीमध्ये बघा, पहिल्यांदा आपल्याला जी काही तांब्याची तार आहे या तांब्याच्या तारेची पोझिशन दिलेली आहे, स्थिती दिलेली आहे. अगदी या नालाकृती चुंबकाच्या मधोमध म्हणजे दोन ध्रुवांच्या अगदी मधोमध ही तांब्याची तार दिसते. दुसरी आकृती बघा. या आकृतीमध्ये आय इक्वल टू झिरो, आय बरोबर शून्य दर्शवलेला आहे. याचा अर्थ असा होतो की हा जो परिपथ आहे या परिपथामधनं कोणत्याही प्रकारची विद्युतधारा वाहत नाही. म्हणजेच तांब्याची तार जी आहे या तांब्याच्या तारीमधनं कोणत्याही प्रकारची विद्युतधारा वाहत नाही. आणि जर विद्युतधारा वाहत नसेल आणि तांब्याची तार चुंबकीय क्षेत्रामध्ये असेल तर तिच्यावरती कोणताही परिणाम होत नाही. त्याच्या शेजारीच आपल्याला दुसरी आकृती दिसते का, जी बी पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आहे. बघा, इथेही आपल्याला बी आणि सी पॉईंट दिसत आहेत. जेव्हा विद्युतधारा ही खालच्या टोकाकडून वरच्या टोकाकडे वाहत असेल, बघा, विद्युतधारा ही तांब्याच्या तारेमधनं खालच्या टोकाकडून वरच्या दिशेने जर जात असेल त्यावेळेला या चुंबकीय क्षेत्रामुळे आणि विद्युतधारेमुळे या वाहकावरती एक विशिष्ट प्रकारचे बल निर्माण होते. आणि या बलाचं विशिष्ट प्रकारचे बल निर्माण होते आणि ही जे बलाची दिशा, त्यामुळे ही तांब्याची तार एका विशिष्ट दिशेने वागते व बी या बिंदूला स्थिर होते. पुन्हा आपण रिपीट करतो आहे, जेव्हा तांब्याच्या तारीमधनं विद्युतधारा ही खालच्या दिशेकडून वरच्या दिशेला जर जात असेल त्यावेळेला या चुंबकीय क्षेत्रामुळे व तांब्याच्या तारेमधनं वाहणाऱ्या विद्युतधारेमुळे या वाहकावरती एक विशिष्ट प्रकारचे बल निर्माण होते
व ती तांब्याची तार एका विशिष्ट दिशेला वागते, म्हणजेच बी या बिंदूकडे येऊन स्थिरावते. आता दुसरा मुद्दा, जर आपण विद्युतधारेची दिशा बदलवली तर काय होईल. मी काय केलं की इथे असणारा जो घट आहे याची दिशा बदलवली. आता विद्युतधारा ही कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे जाईल. समजा विद्युतधारा या वाहकातून वरच्या टोकाकडून दुसऱ्या खालच्या टोकाकडे येत असेल, वरच्या टोकाकडून खालच्या टोकाकडे येत असेल, तर त्यावेळेला पुन्हा या चुंबकीय क्षेत्रामुळे व या विद्युत धारेमुळे विद्युत वाहकावर एक बल निर्माण होते व त्यामुळे ही जी तांब्याची तार आहे ही पुन्हा एका विशिष्ट दिशेने वागते, म्हणजे सी या बिंदूकडे स्थिरावते. हे बघा, ह्या ज्या डॉटेड लाईन आपल्याला दाखवलेल्या आहेत, या डॉटेड लाईन आपल्याला दाखवत आहेत, दर्शवितात की तांब्याच्या तारीवरती बल निर्माण होते आणि ती तिची जागा चेंज करते, बदलवते. अशा प्रकारे आपल्याला या पूर्ण आकृतीमधनं किंवा या प्रयोगामधनं निष्कर्ष काय काढायचा आहे की जर चुंबकीय क्षेत्र असेल आणि एखाद्या वाहकातून विद्युतधारा वाहत असेल तर त्या वाहकावरती एक विशिष्ट प्रकारचे बल निर्माण होते. आणि दुसरा मुद्दा आहे की हे जे काही बल निर्माण होते, विद्युत वाहकावर निर्माण होणारी बलाची दिशा ही चुंबकीय क्षेत्राची दिशा व विद्युतधारेच्या दिशेवरती अवलंबून असते. आता या ज्या दिशा आहेत या कशावरनं ठरवणार आपण, ह्या ठरवणार फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. हा आपण पुढील भागात अभ्यासणार आहोत.